Hello student, in standard 10 we are going to the device, the chapter periodic classification of the element. आपण परीक्षेच्या दृष्टीने आपण आता याची उजळणी करत आहोत. ह्या चॅप्टरला परीक्षेला साधारण आपल्याला 5 ते 6 गुणांचं वेटेज आहे. त्यामुळे याची तयारी करताना आपल्याला महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा थोडक्यात मी या ठिकाणी चर्चा करणार आहे की आपण त्याचे प्रश्न उत्तर आपण काय तयारी करायला पाहिजे. तर आपले जे टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये एलिमेंट्स आणि क्लासिफिकेशन, तर जे काही क्लासिफिकेशन झालेलं आहे तर एकूण अस्तित्वात असणारे एलिमेंट्स लक्षात ठेवा. त्यानंतर त्याचे जे ज्या ज्या शास्त्रज्ञांनी शोध लावलेले आहेत त्या शास्त्रज्ञांचा, त्यानंतर विविध शास्त्रज्ञांनी ज्या काही माहिती आपल्याला दिली आहे की क्लासिफिकेशनच्या संदर्भात त्यांचा आपण इथे विचार करतो. तर आपण आता पहिल्यांदा क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स. देर इज अ 118 एलिमेंट्स आर नोन. समजा नवीन पुस्तकामध्ये काही बदल झाले असतील तर तुम्ही त्या बदलाचा वेध घेतला जाईल. नव्या पुस्तकामध्ये जो अंक असेल तो आणि जुन्या पुस्तकातलाही तो चालतो. तर तसे जे संभ्रमावस्थेतले जे प्रश्न असतात त्यांना जे तशा प्रकारचे गुण दिले जात असतात. त्यानंतर अराउंड द इयर 1800 अबाउट 30 एलिमेंट्स आर नोन. सायंटिस्ट स्टार्टेड स्टडींग ऑफ द व्हेरियस पॅटर्न. त्यांनी विविध प्रकारचे जे पॅटर्न आहेत त्याचा त्यांनी अभ्यास केला शास्त्रज्ञांनी आणि त्याची प्रचंड वास्ट इन्फॉर्मेशन, वास्ट म्हणजे काय, माहिती, जास्त माहिती गोळा करून दिली. पण त्या माहितीमध्ये आपल्याला जेवढी लागेल, ज्याची आपल्याला गरज आहे, तर त्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला त्यांनी मिळवल्या. द इनिशियल क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स वर क्लासिफाईड इन टू ग्रुप्स ऑफ द मेटल अँड नॉन मेटल्स. त्यांनी त्यामध्ये मेटल्स नॉन मेटल्स असे दोनच गट पाडले की ज्याच्यामध्ये धातू आणि अधातू. लेटर ऑन द अनदर क्लास ऑफ द एलिमेंट्स कॉल्ड मेटालॉइड्स वॉज प्रोड्यूस. त्यानंतर मेटालॉइड्स हा नवीन आलेला प्रकार आहे. तर ड्रोबिरायनरने काय म्हटलं, त्याचा जो पहिला शास्त्रज्ञ होते त्यांनी जे ट्राय केले त्यातला हा मुद्दा आपण आपल्याला आता घेऊया चर्चेमध्ये. तर त्याने 3 असे मूलद्रव्यांची अरेंजमेंट केली, ज्या मूलद्रव्यांचा आपल्याला इथे आता 2 गोष्टी आहेत, मी त्या क्लिअर करून सांगतो तुम्हाला. ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर ह्या 2 अत्यंत वेगळ्या बाबी आहेत, ज्या नवीला तुम्हाला माहिती आहे. या बाबींचा इथे विचार करायचा. देर इज अ अरेंजमेंट ऑफ अकॉर्डिंग टू द ॲटॉमिक मास नंबर. मास त्याचं जे वजनानुसार, त्याच्यातले जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या वजनानुसार त्यांनी ते अरेंजमेंट केली. And each having the similar chemical properties called as them trides. They arrange 3 elements in the tride in an increasing order. त्यांना चढत्या अणुभारांकानुसार त्यांनी अरेंजमेंट केली and showed that the atomic mass of the middle elements was approximately equal to the mean of the atomic mass of other element. तर त्यांच्यात त्यांनी एक उदाहरण दिलेलं बघा, लिथियम सोडियम. याच्यामध्ये हे उदाहरण आपण करू शकतो. लिथियमचं सोडियम ही त्याचं ॲक्च्युअल मास आहे आणि यांचे ॲव्हरेज काढला तिघांच्या तर आपल्याला बघ लक्षात येईल की ते सोडियम आणि पोटॅशियमचं जे आपल्याला मिळतं तर मधला जो सोडियम आहे तो लिथियम आणि पोटॅशियम यांच्या दोघांचा मिळून तो आपल्याला मिळत असतो. लिथियम आणि यांचा मिळून आपल्याला सोडियम मिळतो, हे या उदाहरणात मिळतं. त्यानंतर कॅल्शियम, स्ट्रॉन्टनियम, स्ट्रॉन्टियम आणि बेरियम. स्ट्रॉन्टियमचा जो आहे तो ॲव्हरेज एलिमेंट आहे, तो कॅल्शियम आणि बेरियमपासून आपल्याला मिळालेलं उदाहरण आहे. ते पण तुम्ही लक्षात ठेवू शकता परीक्षेच्या दृष्टीने. आपल्याला किमान त्याची माहिती आपल्याला द्यायची आणि ती माहिती रूल्सच्या स्वरूपामध्ये किंवा तो ते काय म्हणतात त्या पद्धतीने आपल्याला करायचं आणि मग एक उदाहरण द्यायचं परीक्षेला घेता. त्याला 2 मार्क मिळतात आपल्याला जर तुम्ही उदाहरण दिलं ना तर त्याचे अर्धा गुण तुमचे मिळणार नाही.
हो दीड मार्काचाच मग तुम्हाला हे दिलं. जर तिथे लिहिलेलं नसेल फक्त रोल लिहा म्हटलं तर आपल्याला फक्त रोल लिहू शकतो त्याला एक मार्क किंवा दोन मार्कासाठी पण लिहू शकतो कारण पूर्वी ही पद्धत होती. मग क्लोरीन ब्रोमीन आयोडीन पण त्यांनी दिलेलं आहे उदाहरण, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला आयोडीन वगैरे आपल्याला क्लोरीन आणि आयोडीनचा ॲव्हरेज त्यांनी दिलेलं आणि मग आपल्याला मिळतं ब्रोमीन. तर हा सुद्धा एक भाग आपण इथे पाहू शकतो. तर काही ग्रुप्स त्यांनी दिलेले बघा इथे, त्या ग्रुप्सचा आपण विचार करू शकतो. तर मॅग्नेशियम कॅल्शियम त्यानंतर सल्फर, आता ही जी नावं आहेत या नावांची त्यांनी दोन तीन उदाहरणं दिलेली आहेत, यांना फक्त आपल्याला जनरल उदाहरण म्हणून लक्षात ठेवायचं. न्यूलँड्सने काय केलं, न्यूलँड्स जो होता न्यूलँड्सने सात सुरांचा वापर याच्यामध्ये केलेला दिसतो. त्यांच्या ज्या नोट्स असतात म्युझिकच्या सप्तक आपल्या भारतामध्ये जे आपण म्हणतो, तर वेस्टर्नमध्ये डोरे मी फा सो ला टी ही जी आहे, तसंच त्यांनी आपल्याकडे सारे गम पधनिसा ही जी आहे, सारे गम पधनिसा यांच्याप्रमाणे त्यांनी सप्तकांची अरेंजमेंट केली. त्यामध्ये ती जी नोट्स आहेत सा आणि देन कम्स द सा द अप्पर सप्तक अँड डबल फ्रिक्वेन्सी द ओरिजिनल सा, इट मीन्स दॅट द नोट्स रिपीट्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ द सप्तक. या पद्धती त्याला असं लक्षात आलं ही फाउंड दॅट एव्हरी एट एलिमेंट हॅड प्रॉपर्टी सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. आता हे कोणी केलं, जॉन न्यूलँड्स. जॉन न्यूलँड्सने डोवेर एनर्जीच्या त्रिकेनंतर काही कालावधीनंतर 1866 साली, म्हणून याचा दुसऱ्या क्रमांकामध्ये ज्या ज्या शास्त्रज्ञांनी क्लासिफिकेशनचा प्रयत्न करून पाहिला त्यांची ही आपण गोष्ट करत आहोत. तर याच्यामध्ये हायस्ट एलिमेंट त्या काळामध्ये किती त्याला मिळाले होते, तर त्यांनी साधारणपणे जेवढे एलिमेंट त्यावेळेस शोध लागलेले होते तर तेवढ्याच एलिमेंट्सना ॲरेंजमेंट आपल्याला केलेली दिसतं. बाकीच्यांसाठी त्याने मॅच होतील कारण समजा कालांतराने नंतर जे होतील तर त्याची साधारण न्यूलँड्स फील अननोन एलिमेंट टेबल हे पण इथे दिलेलं आहे की जवळजवळ 56 बॉक्सेस त्यांनी बनवून ठेवले. पण नंतर जर शोधलं, नंतर जर सापडलं तर ते कुठे ठेवणार, कारण एलिमेंट्सचा शोध हा आजसुद्धा चालू आहे. मी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो की एलिमेंटचा शोध त्या काळामध्ये वर्गीकरण चॅप्टरमध्ये असं आहे की हे क्लासिफिकेशन यांनी काय केलं, ते जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या ते मग यांनी पण काय केलं न्यूलँड्सने, ॲज कम्पेअर्ड टू सिमिलर द ऑक्टिव्स इन द म्युझिक ही कॉल द सिमिलरिटी ऑब्झर्व इन द एट्थ अँड द फर्स्ट एलिमेंट ॲज लॉ ऑफ ऑक्टिव. ही फाउंड दॅट एव्हरी एट्थ एलिमेंट हॅड द प्रॉपर्टी सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. जो पहिल्याचा आहे तोच इथे सापडल्याचं आपल्याला दिसतो. हायड्रोजन, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि नंतर इथे एफ येतो. हा आठवा एलिमेंट जो पहिला आणि आठवा यांच्यामध्ये आपल्याला काहीतरी सिमिलॅरिटीज दिसून येत. हा मुद्दा याच्यात आहे, तो सिमिलॅरिटी आपल्याला इथे समजून येत. त्यानंतर क्लोरीन सुद्धा, म्हणजे प्रत्येकाचे जी अरेंजमेंट करताना पहिला आणि आठवा हा सारखेपणा आपल्याला आठवून यालाच न्यूलँड्स ऑक्टिव्ह असं म्हटलं जात असत आणि हा फक्त 56 एलिमेंटसाठी कामात होता म्हणून हा रिजेक्ट झाला. ऑक्टिव्ह डीड नॉट हॅव द प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. हे बघा, त्याच्यात नव्या मूलद्रव्यांचा समावेश करता येईल अशी जागा नसल्याने अकोमोडेट म्हणजे सोय, द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू एलिमेंट डिस्कवर्ड लेटर or did not fit in the Newton's law of octaves. त्याच्यात तो समावेश करता येत नाही ही त्याच्यात महत्त्वाची बाब होती. तर ही बाब आपण समजून घ्या. न्यूलँड्स लिहिताना फक्त रोल लिहायचे की त्यांना जेवढं इतकं खूप माहिती लिहिण्याची आवश्यकता नाही, हे दोन मार्काला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर तिसरा जो शास्त्रज्ञ होता तो म्हणजे मेंडेलियुस पिरामिड टेबल. मेंडेलियुस पिरियॉडिक टेबल काय सांगतो, तर मेंडेलियुस पिरियॉडिकमध्ये आपल्याला जवळजवळ त्या काळामध्ये पहिल्यांदा तुम्ही लिहू शकता त्याचं पण 63 एलिमेंट त्यांनी अरेंज करता येतील. त्यावेळेस जसं जसा शोध लागत गेला 66 नंतर बघा
जो जो या काळामध्ये आपल्याला हा रशियन सायंटिस्ट दिमित्री मेंडेलीव यांनी हे शोधल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यांनी 63 एलिमेंटची शोध लावलेला दिसतो. ही ट्रान्सफर दिस इन टू द पिरियॉडिक टेबल एलिमेंट अकॉर्डन्स विथ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट. आता यांनी काय केलं तर यांना जरा या मागच्या दोन शास्त्रज्ञांच्या अनुभवाचा आधार आपल्याला दिसतो. इट इज ॲटॉमिक मासेसचाच वापर येथे आपल्याला दिसून येतो. म्हणजे पहिल्या शास्त्रज्ञ जे होते मेंडेल दिमित हे त्यांनी हे केलं त्रिकीय काढले डोबेरायनर्स, त्यानंतर मेंडेल न्यूलँड्सने केलं, त्यानंतर मेंडेलने केलं. या तिघांनी ॲटॉमिक मासवर आधारित संशोधन केलेलं आहे. या गोष्टीला अंडरलाईन करून घ्या. नंतर मोस्ले नावाच्या शास्त्रज्ञाने जी मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे तो शोध दिला जो आज आपण वापरत आहोत. या तिघांचे जे आहेत हे तिघांचे भागे रिजेक्ट झाले. कारण एकाचं 56 असताना एकाचे ज्यावेळेस काहीतरी अत्यंत कमी होते डोबेरायनर्सच्या काळात, त्यानंतर 56 आले, नंतर आत्ता वाढले 63. मग हे यांची अरेंजमेंट तुम्हाला याच्यात दिसून येतं. दॅट इज ही अरेंज द फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट. दॅट इज ऑन द बेसिस ऑफ द फाइंडिंग द मेंडेलीव स्टार्टेड द फॉलोइंग पिरियॉडिक लॉ. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. हे जे प्रॉपर्टी असते म्हणजे गुणधर्म जे आहे हे त्यांचे ॲटॉमिक मासेसचे आवर्तन असतात. म्हणजे काय की पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याचे जे गुण आहेत वर्तनाचे तेच गुण पाचव्या मुलामध्ये आढळून, परत तेच गुण 10व्या मुलामध्ये आढळून, तेच गुण परत 15व्या मुलामध्ये आढळून. हे का झालं तर हे सातत्याने ते दिसायला लागलं. त्यालाच म्हणतात पिरियॉडिक फंक्शन. पिरियॉडिक म्हणजे काय, एक विशिष्ट पिरियड, एक कालावधी, त्याचा एक आपण असा विचारूया आवर्तन. आवर्तन म्हणजे आवर्ती होणे, जसं आपण बँकेचा जसा आवर्तनाचा भाग असतो. तर एलिमेंट्स हे विद्या प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट म्हणजे एखाद्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे सातत्याने रिपीट होताना दिसून येतात. जेव्हा त्यांचा ॲटॉमिक मासनुसार ॲरेंजमेंट, चढत्या मासनुसार ॲरेंजमेंट केली तर, हा त्याच्यातला मुद्दा आहे. मेंडेलीव फाउंड दॅट द एलिमेंट्स विथ द सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर डेफिनेट इंटरवल. हे इथे त्याचं स्पष्टीकरण दिलं. एक विशिष्ट इंटरवल नंतर हे परत परत आपल्याला आढळून येतात. आणि ही ऑर्गनाइज ऑन द बेसिस ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी. एक मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, अशा चार मुद्द्यांमध्ये आपण कोणताही रूल आपण लिहू शकतो. हे मात्र तुमच्या लक्षात असावं. तर ही इथे जी दिलेली आहे हा पूर्ण टेबल दिलेला आहे जो मेंडेलीवने शोधून काढला होता. या मेंडेलीवने शोधून काढलेल्या टेबलमध्ये सुद्धा फॉल्ट आपल्याला आढळून येतील. हा हायड्रोजन इथे दिलेला आहे. तर हे अरेंजमेंट त्याने आपल्याला केल्याचं दिसून येतो. त्याला त्याने नाव दिलं होतं ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5 या पद्धतीने. पण मात्र कालांतराने हे सगळ्या ज्या गोष्टी होत्या ह्या आपल्याला चेंजेस म्हणजे गरजेनुसार बदल करावा लागला. हा भाग याच्यामध्ये आहे. तर त्यांनी पण ते अरेंजमेंट करताना काही विशिष्ट सूत्रांचा वापर आपल्याला केल्याचं आढळून येतो. त्यानंतर काहीमध्ये चुका झाल्या होत्या, त्या आपण आता पुढे याच्यात बघूया की याच्यात काय चुका झाल्या होत्या. तोही भाग आपल्याला पाहता येईल. दिस इज द पिरियॉडिक मेंडेलीव्ह पिरियॉडिक टेबल. दॅट्स अरेंजमेंट अकॉर्डिंग टू दॅट इंट्रोडक्शन ऑफ द सायंटिस्ट. यू हॅव टू नोन, फक्त त्याची माहिती असू द्या. तुमच्यामध्ये पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये होते प्रोफेसर. आता आपण पुढच्या याच्यात जाऊया. मेरिट्स ऑफ द मेंडेलीव पिरियॉडिक टेबल जे आपण आता तो तक्ता पाहिला, त्या तक्त्यातले महत्त्वाचे म्हणजे मेरिट्स म्हणजे काय, त्याचं गुण, चांगले महत्त्व ते याच्यामध्ये आहे. मेंडेलीव अरेंज द एलिमेंट विदाउट थॉट दॅट इन्फॉर्मेशन अवेलेबल टी देन वॉज नॉट फायनल बट इट कुड चेंज. म्हणजे त्यांनी त्यामध्ये काही विचार केलेला होता. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मेडिकल पिरियॉडिक टेबल डेमॉन्स्ट्रेट द फॉलोइंग मेरिट्स. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ऑफ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास ऑल नोन एलिमेंट्स. द
तर ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट्स रिवाइज सो ॲज टू गिव द प्रॉपर प्लेस अकॉर्डन्स टू विथ द प्रॉपर्टीज प्रिवियसली. आणि बेरिलियम वॉज चेंज द करेक्ट व्हॅल्यू 9.4. द बेरिलियम वॉज द प्लेस बिफोर बोरॉन. आता बेरिलियमचं आणि बोरॉनचं यांची प्लेस ही तिथे चुकलेली आपल्याला दिसून येते. आता एक्झाम्पल द प्रिवियसली डिटरमाइंड बेरिलियमला 14.9 आहे, वॉज चेंज टू बी करेक्ट व्हॅल्यू 9.4. तो त्याच्यानंतर बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. मेंडेलियु केप्ट वॅकंट प्लेस फॉर पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट नॉट डिस्कवर्ड टिल दे. आता जी आधीच्या शास्त्रज्ञांनी चूक केली ती आता यांनी तिथे जागा ठेवलेल्या होत्या. त्याच्यामध्ये तर त्यांनी नाव ठेवलं होतं इक्का बोरॉन, इक्का ॲल्युमिनियम आणि इक्का सिलिकॉन. फ्रॉम दिस नोन नेबर्स देअर ॲटॉमिक मासेस वेर इंडिकेटेड ॲज 44, 62, 68 and 72 रिस्पेक्टिव. आता इका बोरॉनचं 44 होतं, व ॲल्युमिनियमचं 68 होतं आणि सिलिकॉनचं 72 होतं. नंतर याच्या प्रिडिक्ट झाल्यानंतर कालांतराने डिस्कवर्ड नेम द स्कँडियम. स्कँडियम जोड्या लावा येऊ शकतं परीक्षेला, मॅच द मॅचिंग. आणि नंतर गॅलियम, गॅलियम म्हणजे कोणता आला मधला ॲल्युमिनियम, त्याला गॅलियम नाव देण्यात आलं. त्यानंतर इका सिलिकॉनला जर्मेनियम दिलं. हे तिघांच्या आपल्याला पाठ करून ठेवायच्या. द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट्स मॅच वेल दोज प्रॉपर्टीज. ज्यावेळेस संशोधन लागल्यानंतर ते ॲक्युरेट आढळल्याचं हे दिसून येतं. तर हे बघा या ठिकाणी त्यांनी त्याचा तक्ता यांनी दिलेला आहे, त्याचा डेन्सिटी काय, मेल्टिंग पॉईंट काय, फॉर्म्युला काय, आता क्लोराईड फॉर्म्युला, ऑक्साईड नेचर, हे आपल्याला याच्यात त्यांनी मांडल्याचं दिसून येतं. आता हाच भाग याच्यामध्ये देर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर द नोबल गॅस इन मेंडेलियम्स ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. नियॉन, आर्गॉन वेअर डिस्कवर्ड टुवर्ड द एंड ऑफ द 19th century, 19व्या शतकामध्ये लक्षात आलं. द मेंडेलियम क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. याचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी झिरो ग्रुपला एलिमेंट्स हा स्वतंत्र तयार करून दिला, म्हणजे तो बाजूला ठेवला त्यांनी, म्हणजे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यात असं नाही की त्याला डिस्टर्ब न करता कुठेतरी ठेवता येईल, नाही, त्याने त्याला हे लक्षात आलं की आपल्याला हे इथे मांडता येऊ शकतं. तर हे त्याची वैशिष्ट्य आहे. आता डिमेरिट्स ऑफ द मेंडेलियम पिरियॉडिक टेबल, यावर बऱ्याचदा बोर्डाला प्रश्न विचारला जातो. डिमेरिट्स हे साधारण आपल्याला 4 हे लक्षात ठेवायचे आणि ते आपल्याला मांडता आले पाहिजे पटापट. त्याची पटापट रिवाइज करून घेऊ. होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट कोबाल्ट आणि निकेल इज द सेम, देअरफॉर देअर वॉज अन ॲम्बिग्युटी रिगार्डिंग द सिक्वेन्स इन द पिरियॉडिक टेबल. ह्या कोबाल्ट आणि निकेलच्या पोझिशन बाबतीत नेहमी कन्फ्युजन आपल्याला त्याच्यात दिसून येतं. त्यांना नेमकं कोणत्या ठिकाणी त्यांना प्लेस करायचं हे त्यांनी तिथे प्रेडिक्ट केलेलं नसतं. आयसोटोप्स वर डिस्कवर्ड इन द टाइम दॅट आफ्टर मेंडेलियम पुट फोर द पिरियॉडिक टेबल ॲज आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. चॅलेंज वॉज पोज इन अ प्लेसिंग द पिरियॉडिक टेबल. आयसोटोप्स म्हणजे काय, की ज्यांचे मूल अणुअंक हा समान असतो पण मास मात्र डिफरंट असतो. या पद्धती तर त्यांना डिस्कवर्ड लॉंग टाईम आफ्टर मेंडेलियम पुट फॉर द टेबल ॲज ॲसिटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मास. केमिकल प्रॉपर्टीज त्यांची सेम असते पण त्याचं मासेस हे डिफरंट असते. तर त्यांच्यासमोर ते मोठं आव्हान राहिलं, त्यांना त्याला जागा तिथे देता आलेली नाही. When the elements arranged in the increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear in the uniform. म्हणजे जर समजा एकानंतर आता समजा 22 नंतर 23 ठेवलं तर पण 22.5 जागा नाही आहे, 22.5 जो असेल ॲटॉमिक मास, हे एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला, तर त्यांना प्लेस तिथे जागा ठेवली नाही. डज नॉट अपिअर इन द युनिफॉर्म. इट वॉज इट नॉट पॉसिबल देअर द प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट कुड बी डिस्कवर्ड बिटवीन द टू हेवी एलिमेंट्स. त्यामुळे मधले जे मोठे ज्यांचे मास आहेत ते एलिमेंटच्या दरम्यान जर संशोधित केलेले मिळालेले नाही. पोझिशन ऑफ द हायड्रोजन, हायड्रोजन शोन इन सिमिलरिटी इन हॅलोजन. फॉर एक्झाम्पल द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द हायड्रोजन इज H2, व्हाईल द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोरीन क्लोरीन अँड क्लोरीन क्लोरीन रिस्पेक्टिवली इन द सेम.
तर त्यांच्यात पण आपल्याला हायड्रोजनचे जे प्लेस आहे ते ह्या पहिल्या टोकाला ठेवायचं की इकडे ठेवायचं याच्यावर कन्फ्युजन, कारण तो त्याचा एकच ॲटॉमिक नंबर आपल्याला दिसून येतो त्याच्यामध्ये, तर तो नेमका ठेवायचा कुठे याच्याविषयी कन्फ्युजन आपल्याला दिसतं. शेवटी त्यांनी तो हायड्रोजन जो गट होता तिथे ठेवण्याचं आपल्याला दिसून येतं विथ द सिमिलर हायड्रोजन ग्रुप द हायड्रोजन. व्हाईल द मॉलिक्युलर फॉर्मुला ऑफ द फ्लोरिन क्लोरिन रिस्पेक्टिवली इन द सेम वे देअर इज अ सिमिलरिटी इन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स. द ग्रुप ॲक्च्युअल हायड्रोजन हे अल्कली मेटलच्या सारखा असतो पण तिथे ठेवायला हवं. देअर इज अ सिमिलरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्मुला इन द कंपाऊंड ऑफ द अल्कली मेटल्स फॉर्म द क्लोरिन हायड्रोजन ऑन कन्सिडरिंग अबाउट दिस प्रॉपर्टी इट कॅन बी डिसाइडेड वेदर द करेक्ट पोझिशन ऑफ द हायड्रोजन इन द ग्रुप ऑफ द अल्कली मेटल फर्स्ट और ग्रुप ऑफ द हायड्रोजन ग्रुप. ही त्यांची आपल्याला त्रुटी आढळते. डिमेरिट्स म्हणजे काय? त्रुटी. या त्रुटीचा प्रश्न हा बऱ्याचदा विचारला जातो. तुम्हाला हे चारही त्रुटी माहिती असायला पाहिजे. तुम्ही जरी एक एक ओळीमध्ये तुम्ही लिहिले उत्तर तरी तुम्हाला याचं उत्तर आणि मार्कही मिळू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही याची तयारी करू शकता. धन्यवाद.